काल वाडी सोलापूर डेमू रेल्वे सकाळी 10:00 सुमारास सोलापूर स्थानकावर दाखल झाली. कलबुर्गी रेल्वे स्थानकातून भाग्यश्री जमादार या गर्भवती महिला त्यांच्या परिवारासह सोलापूरकडे प्रवास करीत होत्या. दरम्यान रेल्वे फलाट क्रमांक 5 वर येऊन थांबते न थांबते त्यांना प्रसव वेदना सुरू झाल्या, त्यामुळे त्यांच्या पतीने मदतीसाठी धावपळ सुरू केली. या महिलेचा आवाज लोहमार्ग पोलिसांनी ऐकताच प्रसंगावधान राखून पोलिसांनी स्ट्रेचरच्या सहाय्याने रेल्वे स्टेशनवरून महिलेला रुग्णवाहिकेत पोहोचवले आणि त्यानंतर त्या महिलेला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे गर्भवती महिलेचा तर जीव वाचलाच, आणि त्या महिलेने गोड मुलीलाही जन्म दिलाय. सध्या महिला आणि बाळ दोघेही सुखरूप असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. प्रल्हाद चव्हाण, दीपक साळवी, विशाल कुलकर्णी आणि बालाजी नाबदे असं या 4 खाकी वर्दीतील देवदूतांची नावे आहेत. ही सर्व घटना CCTV कैद झाली आहे. पोलिसांनी दाखवलेल्या या माणुसकीचं सोलापुरातून सर्वत्र कौतुक होत आहे.